स्वराज्याचं रक्षण करता, स्वधर्मासाठी शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत लढणारा योद्धा. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 5 शत्रूंशी 8.5 वर्ष झुंजणारा शूर सेनानी, आपल्या कारकिर्दीत एकही इंच जमीन शत्रूस जिंकून न देणारा आणि स्वराज्यासाठी तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारा सह्याद्रीचा छावा वीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या धर्मासाठी कसं मरायचं हे आपल्या हृदयद्रावक बलिदानातून शिकवले. संभाजी महाराजांचे बलिदान उगवत्या हिंदू तरुण पिढीने सदैव आपल्या रक्तात ठेवले पाहिजेत आणि यासाठी शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण फाल्गुन मास हा धर्मवीर बलिदान मास म्हणून ओळखला जातोय. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 22 वर्षापासून बेळगाव शहर आणि तालुका बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास हा पाळला जातोय. या बलिदान मासाचं स्वरूप असं असतं की धर्मवीर संभाजी महाराजांना पकडल्या गेल्या क्षणापासून त्यांची हत्या ज्या दिवशी झाली तो संपूर्ण महिना आपण बलिदान मास म्हणून पाळतोय. यावर्षी दिनांक 24 फेब्रुवारी ते 24 मार्च अशा पद्धतीनं धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतोय. अनेक कार्यकर्ते ज्या दिवशी प्रारंभ होतोय बलिदान मासाला त्या क्षणापासून अनेक आपल्या आवडीच्या गोष्टी सोडलेल्या असतात. कुणी चप्पल घालत नाही, कुणी मुंडन करून घेतं, कुणी नॉनव्हेज सोडतंय, कुणी वेष्ण सोडतात. अशा पद्धतीनं गेले 22 वर्ष हे हा बलिदान मास पाळला जातोय. पण गेल्या 3-4 वर्षापासून काही मुलीसुद्धा बलिदान मास पाळतात आणि आपल्या आवडीच्या गोष्टी त्या या महिन्याभरात सोडतात. यावर्षी अनेक मुलींनी आणि महिलांनी या धर्मवीर हा धर्मवीर बलिदान मास पाळलेला आहे. अनेकांनी आपल्या आवडीच्या गोष्टी सोडलेल्याच आहेत. यावर्षी धर्मवीर बलिदान मास ज्या दिवशी प्रारंभ झाला त्याच्यानंतर गुरुजींनी एक संकल्प सोडला होता की कुटुंब पातळीवर पण हा धर्मवीर बलिदान मास पाळला जावा. त्यांच्या देवघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे एक चित्र ठेवून श्लोक म्हणून, ध्येयमंत्र म्हणून, प्रेरणामंत्र म्हणून हा बलिदान मास महिनाभर पाळला जावा असा प्रयत्न आम्ही करत होतो गावोगावी गल्लोगल्ली. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्याच्यामध्ये खंड पडलाय. पण अनेक घरामध्ये आम्ही पोहोचलो आहे. पुढच्या वर्षी प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये हा धर्मवीर बलिदान मास पाळला जातोय जावा असा प्रयत्न करण्यात येणार आहे. आता गेल्या 4 वर्षापासून अनेक मुली या धर्मवीर बलिदान मासाच्या पूजेसाठी येत होत्या. त्यांनीही मुलांचं बघून आपणही हा बलिदान मास पाळायला सुरुवात केलेला आहे. अनेकांनी चप्पल न घालता किंवा एक वेळ जेवण सोडलेलं आहे, काही जणांनी नॉनव्हेज सोडलेलं आहे आणि त्या नित्य पूजेला पण 30-30 मुली आज रोज सकाळी आणि गल्ली पातळीवर, गाव पातळीवर, संध्याकाळी महिला वर्ग पण जमू लागलेला आहे. तर अशा या बलिदान मासाचा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते जगामध्ये श्रेष्ठ आहे. कारण पकडल्या गेल्या क्षणापासून धर्मवीर संभाजी महाराजांचे इतके हाल करण्यात आलेले आहेत, त्यांची सालपड काढलेली आहेत, त्यांचे डोळे फोडलेले आहेत, जीभ छाटलेली आहे, कान छाटलेले आहेत, नाक छाटलेलं आहे. असे अतोनात हाल करूनसुद्धा ह्या धर्माभिमानी राजानं आपला धर्म सोडलेला नाही आहे. म्हणजे धर्मासाठी बलिदान इतकं मोठं जगाच्या पाठीवर कुठेही कुणीही केलेलं नाही आहे. त्यांची स्मृती पाळणं हे आपलं प्रत्येक हिंदू नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यांना अंत्ययात्रा पण नशिबी आलेली नव्हती, कारण त्यांचे तुकडे तुकडे करून झुडपामधून फेकण्यात आलेले होते. ते वेचलेले जे वेचले पाटील हे कुटुंब अजूनही वडूबुद्रुकला आहे आणि ज्यांनी ते त्यांचं शरीर शिवलं तिकडे शिवले ते शिवले पाटील तेही कुटुंब वडूबुद्रुक इथे आहे. मी जिल्हा प्रमुख या किरण गावडे मी पाहतोय आज अनेक मुली पाळतायत. मला असं म्हणायचं आहे की हिंदू धर्म प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक महिला जर पाळायला लागली बलिदान मास तर ह्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून उभं राहण्याला किंवा बळ मिळेल असं मला वाटतंय. या बलिदान मासमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता बेळगावमध्ये मुलीही बलिदान मास पाळण्यात मागे राहिल्या नाहीत, त्याही बलिदान मास पाळत आहेत.
गेल्या 4 वर्षामध्ये या मुलींची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त घेतलेल्या युतींच्या प्रतिक्रिया. ज्यावेळी अनवाणी पायाला चटके बसतील त्यावेळी जाणीव होईल धर्मवीरांना काय यातना झाल्या असतील. आजपर्यंत बेळगावमध्ये फक्त बलिदान मास मुले पाळत होती, पण आता या युवती बलिदान मास पाळत आहेत. चला तर पाहूया का या कशा प्रकारे बलिदान मास पाळत आहेत. आता दौडला जात होते लहानापासून, दौडला जात होते त्याच्यानंतर दौडमध्ये मला महाराजांबद्दल तर भरपूर प्रेरणा आली. पण धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहीत आहेत, पण आजकाल धर्मवीर संभाजी महाराज हे कुणालाच माहीत नाहीत, अर्ध्यांना तर माहितीच नाहीत. आम्ही तिथून ह्या वळणाकडे वरतो, म्हणजे जिजाऊ, शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांचा आम्हाला तिथूनच अनुभव आला. तिथून मला दौडची पण प्रेरणा आली. तिकडून त्याच्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांची पूजा केली जाते, चौक आहे तिथं केलेली जाते. मी दर आठवड्यामध्ये शुक्रवारचं तिथं पूजेला जात होते. तिथं मुलं पूजा करत होती, मी एकटीच मुलगी असायची धर्मवीर संभाजी महाराजांची पूजा करायला, कोणीच नसायचं. तिथून सगळी बलिदान मास येतो आहे, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हे 40 दिवस बलिदान मास पाळला जातो आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पण पूजा होतेच, त्याच्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांची पण पूजा केली जाते. तिथे मुलं बलिदान मास पाळत होती, तिथून मला अनुभव आला की मुलं बलिदान मास पाळतात, मग आपण मुली पण का पाळू नव्हे, म्हणून मला पण वाटलं की आपण पण हा पाळावा. तिथून धर्मवीर संभाजी महाराज कोण मला समजले, काय आहेत त्यांनी, त्यांनी काय केलेत. तर धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेबनं जेव्हा 40 दिवस अटक केला होता, म्हणजे त्यांना जो त्यांच्यावर अत्याचार केला होता, त्यांच्यावर त्यांचे जे हाल केले आहेत त्याच्यावरून जे त्यांनी म्हणजे त्यांनी हाल सहन केले पण हिंदू धर्म सोडला नाही, धर्मांतर केलं नाही, ते आम्हाला शिकायला पाहिजे त्यांच्याकडून काहीतरी. त्यांच्याकडून आम्हाला ती प्रेरणा मिळते की आपण हिंदू धर्म कसा राखावा, काय करावं. आपण जेव्हा आता हिंदू बलिदान मास पाळतो त्यामध्ये आपण चप्पल सोडतो, त्यामध्ये आम्हाला उन्हाचे चटके पायाला बसतात, तेव्हा हाच विचार येतो की जेव्हा गरम सळ्या महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या होत्या त्याही टाईमला त्यांनी कसं सहन केले असतील, तोच आपल्याला विचार येतो. आपण ती शक्ती त्यांचा विचार आल्याबरोबर आम्हाला ते पायातून जाताना जाणीव होते उन्हाचे की त्यांनी काय सहन केले असतील. म्हणून प्रत्येक हिंदूंचं हे कर्तव्य आहे की त्यांनी बलिदान मास हा पाळलाच पाहिजे, हे धर्म कर्तव्य आहे त्यांचं, हा हिंदू धर्म म्हणून त्यांनी बलिदान मास प्रत्येकाने पाळावा. आणि आताच आम्ही बलिदान मासमध्ये आमचं मित्रमैत्रिणी मिळून वडू बुद्रुक आणि तुळापूरला गेलो होतो. तिथं खूप काही बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे. पुण्यावरून एक साधारण 30 किलोमीटरवरती आहे. तिथं प्रत्येकाने जाऊन यावं, बलिदान मासमध्ये असो किंवा आणि कुठल्या इतर दिवसांमध्ये असो, पण बलिदान मासमध्ये जाऊन त्या समाधीचं दर्शन प्रत्येकानं घेऊन यावं. मी बलिदान गेले 4 वर्ष झाले पाळते. ह्याचं कारण म्हणजे कसं आहे, वयाच्या 28व्या वर्षी ज्यांनी आपला 33व्या वर्षाचा नवरा बलिदान म्हणजे मृत्यू अर्पण केले, त्यांनी त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये. आणि 30 वर्ष ते मृत्यू बलिदान झाल्यानंतरला 30 वर्षांनी 30 वर्ष मोघलांच्या कैदेत येसूबाईंनी काढलेले आहेत. त्यांचं स्वराज ते कशासाठी, स्वराज्यासाठी, म्हणून त्यांचं बलिदान दोघांचंही व्यर्थ जाऊ नये म्हणून हा बलिदान मास पाळला जातो. मग मी पाळण्याचं कारण म्हणजे माझ्या घराकडचे सगळेजण पाळायचे. मग बलिदान मास म्हणजे नेमकं मलासुद्धा काही माहीत नव्हतं. मी एकदा प्रत्यक्षात जाऊन बघितलं काय असतंय. संभाजी महाराजांची पूजा केली जाते. मी बलिदान पाळते म्हणजे त्याच्यात मी गोड सोडलेलं आहे, चप्पल सोडलेलं आहे, शुभ कार्य सोडलेलं आहे, कुठलंही शुभ कार्य नाही. पुढच्या पिढीला जे मुलींना इतक्या वर्षात हे सगळं मुलंच करत आहे. इवन दौडचं घेतली बात गोष्ट तर दौडच्या वेळेला पण मुलांनाच प्रोत्साहन मिळत होतं, त्यानंतर मुलींना मिळालं प्रोत्साहन. मुलीसुद्धा दौडला कशा खूप प्रमाणात येतात, तशा बलिदान माससुद्धा पाळून देत अशी आमची इच्छा आहे. कारण की हिंदू धर्मासाठी हा फार गर्वाची गोष्ट आहे की बलिदान मास मुलीसुद्धा पाळणार आहेत किंवा ह्या पुढे पाळावेत मुलींनी, अशी माझी इच्छा आहे. बलिदान मास पाळल्यामुळे गेल्या 4 वर्षात माझ्यामध्ये असा बदल झालेला आहे की माझा रागराग चिडचिड ही सगळी शांत झालेली आहे. मी आता स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकते किंवा दुसऱ्यांवरती, किंवा माझी चूक असेल तर मी तिथे जाऊन क्षमा मागू शकते, किंवा माझी चूक नसेल तरी मी तिथं जाऊन समजावू शकते हा बाबा की माझ्यामध्ये असा बदल झालेला आहे किंवा इथं माझं चुकलं असणार, हा बदल झालेला आहे, मला एवढी प्रेरणा मिळाली. सर्वप्रथम आदिशक्ती श्री तुळजा भवानी, आदिशक्ती आदिमाता माँ जिजाऊ साहेब यांचे सामर्थ्य आणि मांगल्य यांचे रूप माणसाच्या रूपामध्ये येऊन आले माँ जिजाऊ साहेब व अखंड हिंदुस्थानाचे दैवत, ज्यांनी प्रत्येक हिंदुस्थानातल्या माणसाला
कसं जगावं हे शिकवले छत्रपती शिवाजी महाराज. आणि अखंड हिंदुस्थानातील प्रत्येक मातीच्या कणाला व जन्मलेल्या प्रत्येक हिंदू माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. मी या बलिदान मासामध्ये चप्पल सोडलेला नाही आहे. जे आपल्याला जवळची वस्तू आहे किंवा आपल्याला जे आवडतं आहे ते या बलिदान मासामध्ये आपण त्याग करतो. तर हा बलिदान मास आम्ही हा सूतक महिना म्हणून पाळतो. तर या बलिदान मासामध्ये आपण कोणत्याही कार्यक्रमाला वगैरे जात नाही. काम आणि सूतक जसं पाळतात तसंच. तर सूतक असेल तर कार्यक्रमसुद्धा आपण जाऊ शकतच नाही तसं आहे. तर जेव्हा त्या नीच औरंग्याने संभाजी महाराजांना पहिल्या क्षणाला कैद केलं त्यापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना 40 दिवस त्याने जो त्रास दिला त्या क्रूरपणाने त्यांना छळलं गेलेलं होतं त्या तेव्हा महाराजांना काय वेदना झाल्या त्या आम्हाला या बलिदान मास जे आम्ही पाळतो त्यातून आम्हाला अनुभव मिळतो आहे. नुसतंच आपण एक वेळेला जेवत नाही पण आम्हाला भूक लागली की कसा पण तळमळतो कधी खाऊ असं वाटतंय. पण महाराजांनी तर एक महिना सोडलं होतं तर त्यांना काय वेदना झाल्या असतील हे आम्हाला यातून अनुभव मिळतोय. आणि काही लोक आता मी तर चप्पल घालायला लागले पण थोडे आहेत की ते चप्पल घालत नाहीत. पण आम्ही चप्पल नसताना जेव्हा रायगड चढलो तेव्हा किती उन्हाचा ताण होता आणि असं किती दगड माती गडावरती होते त्यातून आपण चालत गेलो किती आम्हाला चटके बसले त्या उन्हाचे ते त्यातून आम्हाला अनुभव मिळाला. संभाजी महाराजांनी जीव दिला पण धर्म बदलला नाही आणि त्यांनी धर्म बदलला नाही म्हणून प्रत्येक हिंदूंनी बलिदान मास पाळलं पाहिजे. जैसा राजा तैसी प्रजा. जर महाराजांनी धर्म बदलला असला तर आपण पण धर्म बदललो असतो आणि आज हिंदू म्हणून आम्ही जगलो नसतो. बलिदान मास पाळणं हे माझं पहिलं वर्ष आहे. आज आपल्या माझ्या पर्यावरणामध्ये सगळे शिवाजी महाराजांचे भक्तच आहेत. हां, मग त्यांच्याकडून मलाही प्रेरणा मिळालेली आहे की आपण पण महाराजांसाठी केलं पाहिजेत काहीतरी आणि हे आमच्यामधून म्हणजे बाहेरच्यांना आपण शिकविले पाहिजेत. असं म्हणजे तुम्ही पण हे केलं पाहिजे. आज मी केलंय उद्या मी माझ्या बाजूचीला दुसरीला सांगेन आणि असं करत करत मी माझ्या पूर्ण देशाला एकदा हे करण्यासाठी भाग्य करेन पाडेन. बलिदान मास करण्याची प्रत्येकाला गरज आहे. त्यामागचं कारण म्हणजे आपण आता दुर्गामाता दौड पाहतो पण त्या काळी ज्यावेळेला दुर्गामाता दौड सुरुवात झाली त्यावेळेला तिथे फक्त बोटांवर मोजण्या इतकीच संख्या होती. पण आज आपल्याला ती असंख्य रूपात वाढलेली दिसते. बलिदान मास हे संभाजी महाराजांनी म्हणजेच आमच्या धाकल्या धन्यांनी जे निभावलं होतं जे कष्ट सहन केले होते ज्या यातना सोसल्या होत्या त्यामागचं जे आपल्याला प्रेरणा मिळते तो पूर्ण महिना म्हणजे बलिदान मास म्हणून पाळला जातो. बलिदान मासमध्ये काही मुली आणि मुलं देखील पाळतात. त्यावेळी ते सगळे पायातील चप्पल सोडतात आपल्या आवडत्या वस्तू सोडतात गोड पदार्थ खाण्याचं सोडतात नॉनव्हेज खाण्याचं सोडतात आणि कित्येक चांगले जे कार्यक्रम असतात किंवा शुभारंभ असतात ते सगळे अटेंड करायचं सोडतात. पण ज्या वेळेला संभाजी महाराजांनी या सगळ्या कळा सोसल्या होत्या त्यांना काय त्रास झाले होते ते सगळे त्रास अनुभवायचा प्रयत्न करतात. आताच आम्ही नुकतंच रायगडला आणि वडेबुद्रुक आणि तुळापूर इथे दर्शन घेऊन आलो. त्यावेळेला आम्ही ज्या मुली होतो त्या आम्ही ठरवलं होतं की त्यावेळी महाराजांना जे त्रास झाले होते त्यांच्या सैनिकांना जे त्रास झाले होते ते आम्ही थोडं तरी अनुभवायचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही निश्चय केला आणि सर्वांनी चप्पल नसताना रायगड चढावा आणि तोही सरळ मार्गाने नाही पायऱ्यांनी नाही. जसं सैनिक चढायचे आणि जसं मुलं ही मोहिमला जाताना चढतात तसं चढायचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यावेळेला आम्हाला कित्येक काटे पायाला बोचत होते आणि प्रत्येक काट्याच्या वेदनातून आम्हाला सहज समजत होतं की संभाजी महाराजांना ज्यावेळेला डोळे काढण्यात आले त्यांची कातडी सोलण्यात आली त्यांची नखं काढण्यात आली आम्हाला एखादा छोटासा काटा जरी बोचला तरी आम्हाला इतक्या वेदना होतात. आणि त्यावेळी संभाजी महाराजांची नखं अक्षरशः त्यांचे डोळे फोडण्यात आले त्यांना काय वाटलं असेल. आणि आज आपण त्यांच्या नावाखाली इथे कित्येक तरी तरुण मान ताट करून चालतात आणि त्यांचं बलिदान मास प्रत्येकाने पाळावं अशी माझी इच्छा आहे. शेवटी इतकंच सांगते कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडाव या धर्मभूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. जय भवानी. संभाजी महाराजांचं बलिदान हे दिव्य आहे.
फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या ज्याप्रमाणे औरंगजेबाने धर्मवीरांचे हाल केले ते असह्य होते, याची जाणीव व्हावी व आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावे यासाठी या मुली बलिदान मास पाळत आहेत. कॅमेरामन विजयसह मी अक्षता नाईक, तरुण भारत न्यूज, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.